अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भात मिळालेल्या माहितीवर अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बस सेवा आहे। अमळनेर डेपोची MH40N9848 क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती। तेथून परतीच्या प्रवासात खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या कालघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली आहे। यात सुमारे 40 प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान एसटी खात्याचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी या अपघाताला दुजोरा दिलाय। तर या भीषण अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे।